नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की केस गळतीची प्रमुख कारणं काय आहेत आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो। तर याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर, जर का तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर आजच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या हेल्थच्या रिलेटेडचे नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या या चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, रोज होणाऱ्या केस गळतीने महिला असो किंवा पुरुष चिंतेतच असतात, कारण केसांवर प्रत्येकाचा लुक अवलंबून असतो। सगळेच लोक केस गळती रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात, वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट्स वापरत असतात। पण तुम्हाला हे माहिती आहे का मित्रांनो, केस केवळ विशेष काळजी न घेतल्याने गळत नाही तर काही आजारसुद्धा याला कारणीभूत असतात। मित्रांनो, आपल्या डोक्यावर असंख्य 1,00,000 केसांपैकी 50 ते 100 केसांची दररोज गळती होत असेल तर ती स्थिती घाबरण्याची नाही, असे अमेरिकन असोसिएशन ऑफ डर्मटोलॉजिस्टचे मत आहे। डोक्याचे केस गळणं किंवा अकाली टक्कल पडणं हे बरंच आनुवंशिक असते, पण अलीकडे अगदी तिथी 40 टक्कल पडणे, खूप केस गळणे, पातळ होणे हे अकाली वार्धक्याची लक्षणं असू शकते। तसेच BP औषधे, हाय युरिक ॲसिड औषध घेण्याचे प्रमाणसुद्धा वाढलं आहे। या औषधांचा साईड इफेक्ट म्हणून देखील केस गळू शकतात। मुख्यत्वे स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, पिंपल्ससाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील हाय व्हिटॅमिन्स ए हे सुद्धा केस गळतीचे कारण असू शकतात। मित्रांनो, मोठ्या आजारपणानंतर अचानक केस गळती सुरू होऊ शकते। कुठलेही क्रॉनिक स्ट्रेस अथवा मानसिक धक्का हे अचानक केस गळतीचे कारण ठरते। हिमोग्लोबिनची कमतरता, आहारातील प्रोटीनचे कमी प्रमाण, थायरॉइड हार्मोनची कमी किंवा जास्त प्रमाण असणे तर त्याने सुद्धा केस गळतात व विरळ होतात। डोक्याला झालेल्या फंगल इन्फेक्शनमुळे सुद्धा केसांची गळती होऊ शकते। मित्रांनो, केमिकल्स युक्त शॅम्पू औषधांच्या दुकानात सर्रास उपलब्ध असतात, पण खूप जास्त त्रास असेल तर मात्र त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। मित्रांनो, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बायोटीन, झिंक, व्हिटॅमिन B12 ही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। आयनच्या कमतरतेमुळे कमी होणारे हिमोग्लोबिन केसांचे पुरेसे पोषण करत नाही। भारतामध्ये हे केस गळण्याचे मुख्य कारण आहे। आहारात हिरव्या भाज्या, पालेभाज्या आणि प्रोटीन्स असलेला संतुलित आहार घेणे खूप गरजेचं आहे। केस किती गळणार, टक्कल किती पडणार हे जरी काही नाही अनुवंशिकता ठरवत असेल तरी आपणही काही गोष्टी न केल्यामुळे हे समस्यावर आपल्यावर ओढवून घेत असतो। त्यासाठी पोषक आहाराने शरीराची काळजी घेणे आणि मेडिटेशन, योग करून मनाची काळजी घेणे हे केसांचं आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात। चला तर जाणून घेऊया की केसांची काळजी घेण्यासाठी काय पथ्ये पाळले पाहिजे। तर मित्रांनो, केसांची काळजी घेण्यासाठी ही पथ्ये पाळले पाहिजे। तर मित्रांनो बघा, जोरात विंचरल्याने कधी पण तुम्ही जर का जोरात केस विंचरत असाल तर त्यामुळे सुद्धा केसांच्या मुळांना दुखापत होऊ शकते। दुसरं आहे मित्रांनो, हेअर स्प्रे, हेअर ड्राय किंवा जेल यांचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करावा। मित्रांनो, केसांना खूप म्हणजे सर्वात जास्त म्हणजे जर का तुम्ही सारखा शॅम्पू दिवसातून लावत असाल तर ते सुद्धा खूप टाळलं पाहिजे। पुढचं आहे मित्रांनो, केस ओले असताना खसखसून पुसू नये, त्यामुळे सुद्धा मित्रांनो तुमचे केस ओढले जातात आणि त्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो। मित्रांनो, केसांना रंग लावणे सुद्धा खूप हानिकारक असू शकतं। पुढचं आहे मित्रांनो, केस खूप घट्ट बांधल्याने सुद्धा केसांवर ताण येतो, जेणेकरून केस तुटण्याची खूप शक्यता असते। तर मित्रांनो, हीच पथ्ये तुम्ही पाळली पाहिजे जेणेकरून तुमच्या केसांची काळजी चांगली राहील। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता, हीच होती माहिती। तर जर का मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचं बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या चॅनलवर मिळते।